पुण्यातील नरे परिसरात तृतीयपंथीयांनी भर दिवसा गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला. एका दुकानदाराशी वाद घालत असताना त्यांनी अक्षरशः गोंधळ केला. पोलीस आल्यानंतरही त्यांना न जुमानता भर रस्त्यात अश्लील वर्तन करत कपडे काढून त्यांनी गोंधळ घातला. परंतु या प्रकरणी पोलिसात कुणीही तक्रार दिली नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. नरे परिसरातील एका दुकानदारासोबत काही तृतीयपंथीयांचा वाद झाला. त्यानंतर त्यांनी चक्क कपडे काढून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांना त्यानंतर बोलवण्यात आलं, परंतु पोलिसांनाही न जुमानता त्यांचा गोंधळ सुरूच होता. पोलिसांसमोर त्यांनी दुकानावर दगडफेक केल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. त्यानंतर या तृतीयपंथीयांनी बराच वेळ गोंधळ घातला. त्यांना पोलीस चौकीतही नेण्यात आलं, परंतु या प्रकरणी कोणतीही तक्रार न दिल्यानं कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी सांगितलं.